नमस्कार, मी पूजा पवार, एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत। आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। त्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारच्या दबावामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। विद्यापीठ अधिसभेसाठी 45 अर्ज दाखल, खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक 22 अर्ज तर भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून 10 अर्ज दाखल। खुलताबादेत ड्रोनद्वारे परिसराचे सर्वेक्षण करण्यात सुरुवात, नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड होणार वितरित। आता सविस्तर बातम्या। आघाडी सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, परंतु या सरकारने चुकीची माहिती देत केंद्र सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प गुजरातला पाठवल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यावर एक एक महिना ऑर्डर काढायला लागतो, उद्योगांच्या जागा ज्या सेल आउट केल्या होत्या त्याला स्टे देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी 19 सप्टेंबरला केल्यानंतर 19 सप्टेंबरला ऑफिशियल पत्र निघालं, म्हणजे तब्बल एक महिना लागला। म्हणजे मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही गेलं त्या खात्यात, परंतु एक आरटीआय कार्यकर्ता सकाळी अर्ज करतो त्याला संध्याकाळी उत्तर दिलं जातं। म्हणून ते चांगले बदल आहे, या बदलाचा उद्योग खात्याचं मी निश्चित स्वागत करतो। परंतु जी माहिती त्यांनी दिलेली होती दिलेली आहे, अतिशय चुकीची माहिती दिलेली आहे। या संदर्भात सगळे कागद निश्चित केंद्राकडे समोर येतील, माझ्याकडे सुद्धा उपलब्ध आहे। महाराष्ट्र सरकारने कशा पद्धतीनं वेदांत फॉक्सकॉनशी संपर्क साधलेला आहे, कशा पद्धतीनं प्रकल्प यावा म्हणून प्रयत्न केले, कशा पद्धतीनं सगळे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदित्य ठाकरे साहेब, मुख्य सचिव सातत्यानं भेटलेले आहेत, अनिल अग्रवालजी असतील, दुसरे ज्यांचे फॉक्सकॉनचे MD असतील, त्यांनी स्पॉट व्हिजिट कधी कधी केली, त्याला काय काय प्रपोजल आलं, त्यातल्या कमतरता काय काय होत्या, याही महाराष्ट्राने कळवलेल्या आहे, कंपनीने कळवलेल्या आहे, एकमेकांची भेटीगाठी झालेल्या आहे। त्याच्यानंतर सुद्धा विधिमंडळाच्या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्र्यांनी वेदांता लवकरच येतोय अशा प्रकारची घोषणा केली, माननीय उपमुख्यमंत्री सुद्धा 2-4 त्यांना भेटलेले, तसं त्यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवर ट्विट केलेलं आहे। आणि म्हणून हे खरं आहे का हे खरं आहे जनतेनं तपासलं पाहिजे। शिवसेना जी भूमिका मांडते राजकीय हेतून मुलीच मांडत नाही, या महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने मांडते। हा उद्योग महाराष्ट्रात यायला पाहिजे होता, महाराष्ट्राच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीची स्थिती महाराष्ट्रात आहे। इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे या उद्योग धंद्यासाठी महाराष्ट्रात अतिशय चांगलं होतं, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून उपाधिष्ठता डॉक्टर मिर्झा सिराज बेग यांनी एडीएन सोबत बोलताना प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद मध्ये MBBS साठी एकूण 200 जागा आहे आणि ही 200 जागांमधून 15% जागा म्हणजे 30 जागा हे ऑल इंडिया कोट्याला दिले जाते आणि उर्वरित जागा हे स्टेट कोट्यासाठी असते, म्हणजे 170। तर MBBSच्या ह्या वर्षाच्या ॲडमिशनची माहिती अशी आहे की ऑल इंडिया कोट्यामधून 30 पैकी 4 विद्यार्थी जॉईन झाले पहिल्या राऊंडला आणि स्टेट राऊंडमध्ये आजपर्यंत 122 विद्यार्थी जॉईन झालेले आहे आणि शेवटची तारीख 4 तारीख आहे प्रथम फेरीची MBBSची जागांची। त्याचप्रमाणे पदव्युत्तर एकूण 195 जागा आहे, त्या 195 जागापैकी 15% जागा हे ऑल इंडिया कोट्याला दिल्या जाते, म्हणजे आम्ही ह्या वर्षी 98 जागा दिलेल्या आहे, त्या 98 पैकी आतापर्यंत 24 विद्यार्थी जॉईन झालेले हे ऑल इंडिया कोट्याचे राऊंडचे आहे आणि स्टेट राऊंडला आम्ही 97 जागा दिलेल्या आहे, त्यापैकी 42 विद्यार्थी जॉईन झालेले आहे। आज दुसरी फेरीची स्टेटची पोस्ट ग्रॅज्युएटची यादी लागलेली आहे, ते 6 तारखेपर्यंत राहणार आहे। अशा पद्धतीने आमच्या महाविद्यालयामध्ये ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मदत करत आहे आमच्या महाविद्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांची टीम।
खूप व्यवस्थित ट्रेंड आहे आणि वी आर डुईंग ग्रेट वर्क. थँक्यू. एमबीबीएसची जी विद्यार्थी आहे त्यांना 15 नोव्हेंबर पासून त्यांची बॅच सुरू होणार आहे. म्हणजे 15 नोव्हेंबर हे एनएमसीनी तारीख दिलेली आहे, त्याप्रमाणे त्यांचा करिक्युलम 15 तारखेपासून सुरू होणार आहे आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना लगेच जॉईन व्हायचं आहे. त्यांचा करिक्युलम सुरू झालेला आहे. सामाजिक कार्याच्या हेतूने मोर्या गणेश फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून या फाउंडेशन बाबत आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. आपल्या या शहरातील आजूबाजूच्या खेड्यातील तरुणांना दिशा देण्यासाठी, विशेषतः महिलांनाही दिशा देण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना अगदी फ्री प्रशिक्षण देण्याचं करून त्यांना पायावर उभा करण्यासाठी मोर्या गणेश फाउंडेशन नावाची एक संस्था आपण स्थापन केलेली आहे. त्याचं उद्घाटन 5 नोव्हेंबर 2022 छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होणार आहे. याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब आणि माननीय नाव अतुलजी साई साहेब हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत आणि याचं उद्घाटन गोल्डन सिटी प्रोझन मॉलच्या बाजूला होणार आहेत. याचे सर्व सर्वा हे गणेश मानकुसकर हे याचे प्रमुख अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत ऋषिकेश मोरे आणि मी प्रदीप सोळंके आम्ही सर्वजण मिळून हा कार्यक्रम व्यवस्थित करण्यासाठी ही पत्रकार परिषदेत आज आयोजित केलेला आहे. त्याचा उद्देश असा आहे की हे जे दिशाहीन तरुण आहेत, दुविधावस्थेतले तरुण मुलं मुली आहेत, यांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार आणि उद्योगधंदा कसा करावा याचं ट्रेनिंग देऊन त्यांना पायावर उभा करण्याचा प्रयत्न या मोर्या गणेश फाउंडेशनच्या वतीने केला जाणार. त्याला अजून तशी मर्यादा ठरलेली नाही आमची, पण जे काही होणार आहे ते फ्री ऑफ चार्ज होणार आहे. म्हणजे होतकरू तरुण आहेत असे शोधून त्यांना आम्ही सतत ही प्रक्रिया सुरू राहणार. एका दिवसाचा प्रोग्राम नाही. या क्षेत्रातील मान्यवर जे लोक आहेत त्यांना बोलून हे त्यांना मानधन देऊन आणि यांना फ्री ऑफ चार्ज हे प्रशिक्षण दिले जाणार. ह्याला म्हणजे पहिलं बँकिंग टार्गेट, पहिलं. दुसरं छोटे मोठे जेवढे व्यवहार आहे, समजा एखादं प्लंबिंग आहे, मोबाईल दुरुस्ती आहे, हे जे छोटे मोठे ड्रायव्हिंग लायसन आहे, या साध्या गोष्टीचा मुलांना कसे घ्यावे कळत नाही आहे. त्यांना फ्री ऑफ चार्ज म्हणजे आपण पैसे भरून ते काय तिकडे असेल त्यांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. ड्रोनद्वारे खुलताबाद परिसराचे सर्वेक्षण करण्यात सुरुवात झाली असून शहरातील मालमत्तांच्या ड्रोन सर्वेक्षणास तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या हस्ते नारळ फोडून भद्रा मारुती परिसरातून प्रारंभ करण्यात आलाय. खुलताबाद शहरातील मालमत्तांच्या ड्रोन सर्वेक्षणात आजपासून प्रारंभ करण्यात आला. शासनाने खुलताबाद परिषद हद्दीतील मालमत्तांचा निर्णय घेतला असून केंद्र शासनाच्या सर्वे ऑफ इंडिया मार्फत या मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. खुलताबाद शहरात एकूण 2650 मालमत्ता नगर परिषदेकडून नोंदणीकृत असून त्यांचे मालमत्ता धारकांची नाव, मालमत्तेचा क्रमांक, क्षेत्र या संबंधित रेकॉर्ड भूमी अभिलेख कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात आले आहे. त्यानंतर या मालमत्तांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण बुधवार रोजी सुरुवात करण्यात आली आहे. अभिलेख मध्ये असलेल्या मालमत्तांच्या नोंदी व प्रत्यक्ष जागेवर असलेल्या मालमत्तेचा आकार याचा ताळमेळ या सर्वेक्षणात बसवण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे मालमत्तांची हद्द कायम होणार असून शहरातील सीमा कायम करण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. सर्वेक्षणाकरिता शहरातील मालमत्ता धारकांनी मालमत्तेच्या चारही कोपऱ्यावर चुना टाकून मार्किंग करणे गरजेचे आहे. खुलताबाद शहरातील वाढती लोकसंख्या, विकासाच्या विविध योजना व जमीन हस्तांतरणाचा वाढलेला वेग पाहता ग्रामविकास विभागांनी व भूमी अभिलेख कार्यालयामार्फत खुलताबाद परिसरात गावठाणचे अभिलेखे अद्ययावत करण्यासोबतच मालमत्तांमध्ये अधिक सुस्पष्टता येण्याच्या दृष्टिकोनातून येथील ग्रामविकास विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग आणि भूमी अभिलेख कार्यालय खुलताबाद यांच्या वतीने खुलताबाद परिसरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून प्रतिमांचे खुलताबाद परिसरातील गावठाणचे डिजिटल नकाशे तयार करण्यासाठी मोहीम खुलताबाद शहर परिसरात सुरू करण्यात येत आहे. दरम्यान खुलताबाद शहरातील ड्रोन सर्वेक्षण या अंतर्गत करायला सुरुवात झाली आहे अशी माहिती खुलताबाद येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक दिलीप बागुल यांनी दिली. यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, भूमी अभिलेख कार्यालयाचे सहाय्यक दिलीप बनसोड, शेख आसिफ यांच्यासह भूमी अभिलेख कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती. राज्यात 22 फेब्रुवारी 2019 रोजी त्या अनुषंगाने गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यात मान्यता देण्यात आली होती तर 21 जानेवारी 2020 रोजी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्याबाबत मार्गदर्शन सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने खुलताबाद तालुक्यातील जवळपास 30 गावठाणमध्ये ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले आहे. खुलताबाद परिसरात आताचे काळा गावठाणांचा झालेला विस्तार, नव्याने तयार झालेल्या खासगी मालमत्तांचे सर्वेक्षण करून गाव पातळीवर तथा वैयक्तिक पातळीवर मिळकत पत्र
प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करण्याची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या संरक्षण संदर्भात खुलताबाद नगर परिषद कार्यालयांना या मोहिमेच्या संदर्भात खुलताबाद परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे पत्रभूमी अभिलेख कार्यालय यांनी गेल्या 8 दिवसांपूर्वी पत्र काढून खुलताबाद परिसरातील नागरिकांना या संरक्षण संदर्भात जनजागृती करण्याचे एका पत्राद्वारे कळवले होते. मात्र खुलताबाद नगर परिषद आणि या संदर्भात कोणतीही दखल न घेत खुलताबाद परिसरातील नागरिकांना अद्यापर्यंत या संरक्षण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली नाही. या मोहिमेचा प्रारंभ झाला असून खुलताबाद परिसरात ही मोहीम आज बुधवार रोजी सुरुवात करण्यात आली आहे. सर्वे ऑफ इंडियाकडून सर्व मिळकतींचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. त्यातून तयार होणारा GSI डाटा नगर परिषदांच्या मिळकत रजिस्टरशी जोडण्यात येऊन GSI आधारित मिळकत पत्रक तयार केले जाणार आहे. काय होईल फायदा? 1990 नंतर राज्यातील गावठाणांचा विस्तार झाला आहे. त्याची अचूक मोजणी होईल. गावाची मालमत्ता तथा प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचा डिजिटल नकाशा उपलब्ध होईल तथा मालमत्तांसंदर्भातील हक्क व दावे सहजतेने निकाली काढण्यासोबत नगर परिषदांना मालमत्तांची अचूक माहिती मिळाल्यामुळे कर वसुली वाढवणे व पर्यायाने शासनाच्या महसुलात भर पडण्याची मदत होईल. तसेच शासनाच्या व नागरिकांच्या मालमत्तांची प्रॉपर्टी कार्ड ही उपलब्ध होतील. एडियन्ससाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. ग्रामविकास विभाग यांच्याकडील परिपत्रकानुसार शासन निर्णयानुसार स्वामित्व योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदारास त्यांना त्यांचा मिळकतीचा हक्क मिळावा, त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळावं, नकाशा मिळावा या उद्देशाने माननीय जावंदे आयुक्त पुणे यांनी हा प्रकल्प हाती घेऊन त्यांनी सर्व इंडियाची टीम ही आपल्या कार्यालयाकडे आजपासूनच वर्ग केलेली आणि ड्रोन फ्लायसाठी उद्या त्यांचे काही कर्मचारी येणार आहेत तर त्या अनुषंगाने आपला उद्यापासून स्टार्ट होईल काम. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घराला चुना मार्किंग करणे हे संबंधित धारकाचं वैयक्तिक जबाबदारी आहे. आणि त्यांनी जर त्यांची आज चुना मार्किंग करून ठेवली आज उद्यामध्ये 2 दिवसात तर त्याच्यावरती पुढचं जे काम आहे आपल्याला जे याच्या मार्फत हे करायसाठी सोयीचं होईल आणि कोणाचाही एरियामध्ये कमी असं होणार नाही. तर त्या अनुषंगाने हे जे काम चालू होणार आहे आता तर आपण उद्या परवा तेव्हा 3 दिवसात जसं काही होईल त्याप्रमाणे आपल्या आटोक्यात आणू. याबाबत जनतेने आम्हाला सहकार्य करावं आणि आपापल्या घरावरती त्यांनी हे चुना मार्किंग करून घ्यावी. लगतची ओपन स्पेस असेल, त्यांची जागा असेल, तिथे त्यांनी त्यांची मार्किंग करून घ्यावी. म्हणजे जेणेकरून आपली प्रॉपर्टी कुठं राहणार नाही आणि उद्या त्याला पुढे जाऊन तक्रारचा वाव मिळणार नाही या उद्देशाने जनतेने आपल्याला सहकार्य करावं यामध्ये. शेतकऱ्यांना नव्या योजनांची माहिती व्हावी यासाठी 17 ते 20 नोव्हेंबर दरम्यान महाॲग्रो या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाविषयी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाॲग्रो प्रदर्शन 2010 पासून भरत आहे, हे 7वं पर्व आहे त्याचं आणि 27 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे इथं KVK आणि तंत्र विद्यालय त्याच्या प्रांगणामध्ये आपण हे प्रदर्शन भरतो. गेली 2 प्रदर्शनं तिथे झाली, मागचं कोविडमुळे आपल्याला नाही होऊ शकलं. यावर्षी 17 नोव्हेंबरपासून होतं आहे, 4 दिवसीय प्रदर्शन आहे. 200 स्टॉल असणार आहे त्याच्या, त्यातले 150 कंपन्यांचे असतील, 50 शेतकऱ्यांचे आणि त्याला जोडून चर्चा सत्र आहे. प्रत्यक्ष पीक पाणी पिकं लावलेली आहे, मी शेती करतो तिथं, ती लोकांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. यावर्षी थोड्या अडचणी आल्या, अतिवृष्टीमुळे आम्हाला फारसं त्याच्यात यश आलं नाही, पण आहे केलेलं आहे, प्रयत्न केला आहे. या निमित्तानं मी आपल्या मार्फत एक शेतकऱ्यांपर्यंत एक विषय पोहोचू इच्छितो, तो म्हणजे सरळे जो मांडला तो म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक सत्र असतं. तर तांत्रिक सत्रात आपण अनेक विषय घेतलेले आहेत, त्याच्यात मी थोडक्यात आपल्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये महत्त्वाचं सोयाबीन आणि कापूस लागवड, त्याचबरोबर हवामान बदल, यानंतर फळबागामध्ये आंबा आणि मोसंबी लागवड तंत्रज्ञान, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान आणि काढणी पश्चात तंत्रज्ञान, यानंतर हवामान बदल हा एक मोठा विषय आपल्या पुढे आलेला आहे. तर हवामान बदल आणि त्या अनुषंगानं जसं आपण विचारलं की पीक विमा, तर कारण हवामान बदल आणि पीक विमा हे संलग्न विषय आहेत, तर आपल्या माध्यमातून हवामान बदल आणि पीक विमा याच्यामध्ये सुद्धा आपण एक काही ब्रेन स्टॉर्मिंग सेशन घेता येईल का याचाही विचार करूया. त्यानंतर जो महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे कृषी विपणन. तर नुसतं कृषी विपणन नाही तर आजकाल निर्यात सुद्धा खूप महत्त्वाची आहे.
तर यासंबंधी कृषी विपणन निर्यात याविषयी सुद्धा आपण एक चर्चासत्र ठेवतोय आणि शेवटीच्या सत्रामध्ये बांबू आणि रेशीम या दोन्ही विषयावरती पिकासंबंधी लागवड तंत्र असे एक आपण चर्चासत्राचे विषय आहेत आणि शेतकऱ्यांच्या मालासाठीचं जे कृषी विभागाच्या माध्यमातून शेती बाजार हा एक आपला एकतून संकल्पना आहे. तर मला वाटतं की शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेऊन राज्य शासनाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द घोषित केला असून त्या संवर्गातील पदे शिपाई हवालदार व सहाय्यक फौजदार संवर्गात वर्ग करण्याची मान्यता दिली. याचा फायदा शहरातील तब्बल 133 पोलीस कर्मचाऱ्यांना झालाय. एकाच पदावर अनेक वर्ष काम करूनही पोलीस हवालदार आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना उपनिरीक्षपदी बढती मिळत नव्हती. आता पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करून बढतीचा मार्ग गृह विभागामार्फत मोकळा करण्यात आला आहे. राज्य शासनाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द घोषित केला असून त्या संवर्गातील पदे शिपाई हवालदार व सहाय्यक फौजदार संवर्गात वर्ग करण्यास मान्यता दिली. त्यामुळे पोलीस दलात 30 वर्ष सेवा, सहाय्यक फौजदार पदावर किमान 3 वर्ष सेवा आणि फौजदार पदाचे वेतन घेत असलेल्या फौजदार पदी पदोन्नती देण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या मान्यतेने उपायुक्त अपर्णा गीते यांनी काढले आहे. याचा फायदा शहरातील तब्बल 133 पोलीस कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्यामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एडियन. मस्त मास्क पहना रे तूने? थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर? देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर सर सर, ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पदवीधर प्रवर्गातून 45 अर्ज बुधवारपर्यंत दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉक्टर भगवान साखळे यांनी दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळ आदी प्राधिकरणाच्या निवडणुकांचा कार्यक्रम कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातून निवडून येणाऱ्या 10 जागांची निवडणूक 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यामध्ये खुल्या गटातून 5 तर आरक्षित गटातून प्रत्येकी 1 उमेदवार निवडून येणार आहे. 27 ऑक्टोबर पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 1 नोव्हेंबर रोजी 7 अर्ज दाखल झाले तर 2 नोव्हेंबर रोजी 37 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या 6व्या दिवशीपर्यंत 45 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक 22 अर्ज दाखल झाले आहे तर महिला 3 अर्ज, अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 1, इतर मागासवर्ग 5 तर भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून 12 अर्ज दाखल झाले आहेत. प्रवर्गनिहाय दाखल झालेले अर्ज पुढील प्रमाणे: खुला काळे नरेंद्र हिरालाल 2 अर्ज, सोमवंशी हरिदास भगवानराव 2 अर्ज, खैरणार भारत रामदास 2 अर्ज, चव्हाण चंद्रकांत सोपानराव, चव्हाण सोपानराव भुतेकर रमेश खुशालराव 2 अर्ज, शिंदे मीनाक्षी प्रल्हादराव, शेख जहूर खालेद, तुपे पंडित महिपती, पवार विजय दादासाहेब, काळे हर्षमाला नरेंद्र, पवार विजय दादासाहेब, भोसले संभाजी शिवाजीराव 2 अर्ज, उबाळे महेश भाऊराव, भांगे दत्तात्रय सुंदरराव, बाहेती अक्षय ऋषिकेश, होके पाटील योगिता अशोकराव महिला, भवर मीनाक्षी श्रीधर, काळे हर्षमाला नरेंद्र, शिंदे मीनाक्षी प्रल्हादराव, इतर मागासवर्ग उमेदवार राऊत सुभाष किशनराव 2 अर्ज, खैरणार भारत रामदास, काळे राजू आबाराव, सय्यद सज्जाद इकबाल. अधिसभा निवडणुकीत दाखल अपिलांवर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या उपस्थितीत व्यवस्थापन परिषद कक्षात बुधवारी दिनांक 2 सुनावणी झाली. यामध्ये प्राचार्य 8, अपील महाविद्यालयीन प्राध्यापक 15 तर विभाग प्रमुख 7 अशा 30 अपिलांवर पहिल्या दिवशी सुनावणी झाली तर संस्थाचालक प्रवर्गातून दाखल 105 अपिलांवर गुरुवारी दिनांक 3 दुपारी 3 ते 5 दरम्यान सुनावणी होणार आहे.
कारण यासाठी फार मोठ्या प्रकारचं कार्यकर्त्यांचं बळ या ठिकाणी लाभलेलं आहे. सतीश भाऊसारखं राष्ट्रीय शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व आमच्या पाठीमागे आहे आणि हा विचार घेऊन या विद्यापीठाचा उत्कर्ष करण्याचा प्रयत्न आम्ही सामान्य आणि सर्व घटकातील लोकांना घेऊन या ठिकाणी करीत आहोत आणि त्यामुळे सर्व जाती घटकातील लोक आमच्याबरोबर या ठिकाणी शक्तिनिशी या ठिकाणी आलेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या विद्यापीठामध्ये खऱ्या अर्थाने माननीय सतीश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा रुजवण्याचा आम्ही प्रामाणिक अशा प्रकारचा प्रयत्न करतोय. खऱ्या अर्थाने या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब बहुजन समाजातल्या कष्टकरी समाजातल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका माननीय सतीश भाऊ चव्हाण यांनी मागच्या जवळपास 15 वर्षापासून या ठिकाणी घेतलेली आहे. मागच्या वेळेस तर भाजपचं शासन या राज्यामध्ये सत्तेत होतं, अनेक प्रकारच्या कृत्या वापरून त्यांनी ही निवडणूक लढण्या जिंकण्याचा प्रयत्न मागच्या वर्षी त्यांनी केला होता, परंतु त्यांचा हा मानस आम्ही त्यावेळेस फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन या विद्यापीठामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांचा मानस त्या ठिकाणी आम्ही हाणून पाडलेला होता. यावेळेस देखील मी आपल्याला अतिशय खात्रीलायकरित्या या ठिकाणी सांगू इच्छितो की पदवीधर गणातले 10 चे 10 उमेदवार आमच्या अतिशय चांगल्या मताने या ठिकाणी निवडून येतील आणि प्रतिगामी शक्तीचा आम्ही या ठिकाणी पाळाव करू असं मी या ठिकाणी आपल्याला याची सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षा लवकरच सुरू होणार असून परीक्षा संचालक गणेश मंझा यांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यामधील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद ह्या जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक महाविद्यालयाचे विविध विद्याशाखांचे जे विद्यार्थी आहेत जे आता सेकंड इयर आणि थर्ड इयरमध्ये प्रवेशित आहेत पदवी अभ्यासक्रमाच्या, त्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ह्या दिनांक 22 नोव्हेंबर 2022 पासून आयोजित केलेले आहेत. परीक्षा केंद्रासंबंधीचे वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर अपलोड केलेलं आहे. वेळापत्रक आज किंवा उद्या प्रकाशित होईल. त्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या सार्वजनिक महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदनपत्र स्वीकारण्यासाठी आपण 7 नोव्हेंबर 2022 पर्यंतची तारीख दिलेली आहे. ह्या दिनांकापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी आपापले परीक्षा आवेदनपत्र सादर करावे. त्यानंतर येणाऱ्यांना त्यामध्ये दंड आकारला जाईल, त्यामुळे वेळेत विहित मुदतीत आपण परीक्षा आवेदनपत्र भरावं. नंतर परीक्षेसाठी सगळ्यांनी व्यवस्थित तयारी करावी, ज्यामध्ये महाविद्यालयाचं प्रशासन असेल, प्राचार्य, शिक्षक, संस्थाचालक, विद्यार्थ्यांचे पालक, आपण सर्वांनी येत्या परीक्षेमध्ये चांगली तयारी करून विद्यापीठाला सहकार्य करावं व परीक्षा ही चांगल्या पद्धतीने पार पाडावी ही मी या प्रसंगी सर्वांना आवाहन करतो आणि महाविद्यालयालाही आवाहन करतो आणि सूचना देतो की आपण सर्वांनी विहित मुदतीत प्रवेश पूर्ण करावे, म्हणजे आपल्याला परीक्षा आवेदनपत्र हे उपलब्ध होतील. मागच्या 2 दिवसाच्या आढाव्यानंतर असं लक्षात आलं की बऱ्याच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण न करून त्यांचे मँडेट जनरेट केल्यामुळे परीक्षा आवेदनपत्र उपलब्ध झालेले नाही म्हणून त्यांना दंड आकारण्यात येत होता, म्हणून मुदतवाढ दिली आहे आपण. तर आता ह्या मुदतीत प्रत्येकाने जेवढे प्रवेश झालेले आहेत त्यांचे मँडेट जनरेट करावे, म्हणजे परीक्षा आवेदनपत्र उपलब्ध होतील आणि पुढची कार्यवाही सोयीची होईल असं मी सगळ्यांना या प्रसंगी नमूद करतो आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी असलेला लोकशाही दिन ह्या महिन्याच्या 1 सोमवारी औरंगाबाद महानगरपालिका सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील नोव्हेंबरचा 1 सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता मलिक अंबर स्थायी समिती सभागृह मनपा मुख्य कार्यालय येथे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिलेल्या सुधारित परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या 15 दिवस अगोदर दिनांक 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दिलेल्या नागरिकांनाच दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी समक्ष अर्ज सादर करण्याची परवानगी राहील. ज्यांनी यापूर्वीच्या महानगरपालिका लोकशाही
दिनात तक्रार अर्ज दिलेले असतील परंतु त्याच प्रकरणात अद्याप कार्यवाही झाली नाही अशा प्रकरणात त्यांनी पुन्हा अर्ज देण्याची आवश्यकता नाही असे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्फत कळवण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल संबोधे अकादमीचे संस्थापक अध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे यांचा मुंबईतील ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट ही संस्था स्टडी सर्कलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन कार्य गेल्या 33 वर्षांपासून करत आहे. गेल्या 10 वर्षांपासून राज्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा व त्याद्वारे विविध क्षेत्रातील करिअर संबंधीची माहिती व मार्गदर्शन एकाच विचारपीठावर उपलब्ध व्हावे म्हणून स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन हा उपक्रम राबवित असते. यावर्षी पुणे येथील 11 डिसेंबर रोजी 11वे स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. सदरीय स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रात विशेष कामगिरी व योगदान दिलेल्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. वर्ष 2020-2022 विशेष गौरवासाठी भीमराव हत्ती अंबिरे यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत ग्लोबल एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्टचे अध्यक्ष तथा स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनाचे निमंत्रक व प्रवर्तक डॉक्टर आनंद पाटील यांनी घोषणा करून दिनांक 11 डिसेंबर रोजी होणाऱ्या 11व्या स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे कळवले आहे. शिल्ड व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हत्ती अंबिरे यांची पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल राज्यभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मुंबई येथे 3 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार. पात्र ठरलेल्यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात थेट प्रक्षेपणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. मुंबई येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत 3 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करून शासनाच्या अधिपत्याखाली कार्यालयात निवडीने पात्र ठरलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात नियुक्तीपत्रक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अनुसरून विभागीय स्तरावरील मुख्य कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेला असून याच कार्यक्रमात मुंबई येथील आयोजित कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्ह्याचे लोकसभा राज्यसभा सदस्य सर्व विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य व औरंगाबाद येथील रोजगार मेळाव्यात पात्र ठरलेल्यांनी उपस्थितीत राहण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कुलगुरू यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. राज्य मागास वर्ग आयोगाच्या पूर्वनियोजित आढावा बैठकीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले हे अनुपस्थित राहिल्याची बातमी वर्तमानपत्रात आल्यानंतर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर कुलगुरू विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच कुलगुरूंची हकालपट्टी करण्यात यावी व महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पूर्ण कृती पुतळा विद्यापीठ परिसरात बसवण्यात यावा अशी मागणी महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी एडियनसोबत बोलताना माहिती दिली. आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मनोजजी घोडके यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये हे आंदोलन होत आहे. मागासवर्गीय आयोगाने जी बैठक लावली होती आणि त्या बैठकीला कुलगुरूंनी कुठलाही रिस्पॉन्स दिला नाही त्याबद्दल हे आजचं आंदोलन होत आहे. त्यामुळं OBC वर ज्या ज्या वेळेस अन्याय होतो त्या त्यावेळेस आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे सुरुवातीला सर्वप्रथम धावून येतात. हे आयोग स्थापन करण्याच्या मागची भूमिका देखील आदरणीय भुजबळ साहेबांचीच आहे. परंतु काही असे लोक आहेत आमच्या कुलगुरू सारखे किंवा संघाच्या विचारसरणीचे माणसं आहेत आणि OBC वर सातत्याने अन्याय करणारे आहेत अशा माणसाची या ठिकाणी हकलपट्टी केली पाहिजे असं मी माझं पहिलं मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याचा निषेध करतो. आणि मागासवर्गीय आयोगाला वेळ न दिल्यामुळं आज आयोग तर त्यांच्या विरोधात ॲक्शन घेणारच आहे. आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मनोजराव घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादमध्ये आम्ही व्यापक असं तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. वारंवार आम्ही सभागृहात देखील मी सिनेट सदस्य सभागृहात वारंवार आम्ही मागणी केलेली आहे. नेक्स्ट मिटिंगला करू मॅनेजमेंट कौन्सिलला विषय घेऊ असं करून टाळत आलेले आहेत. परंतु आता जर नाही केलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. तीव्र आंदोलन आमच्या जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारणार आहोत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर.
केंद्र सरकारच्या दबावामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। विद्यापीठ अधिसभेसाठी 45 अर्ज दाखल, खुल्या प्रवर्गातून सर्वाधिक 22 अर्ज तर भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून 10 अर्ज दाखल। खुलताबादेत ड्रोनद्वारे परिसराचे सर्वेक्षण करण्यात सुरुवात, नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड होणार वितरित। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन। We'll be right back.